शेती उद्ध्वस्त झाली आहे, गावामध्ये माकडे जास्त राहतात आणि माणसं कमी राहतात अशी परिस्थिती झाली आहे. विभागाला अर्ज देऊन झालेत, स्वतः तोंडी निवेदनं देऊन झालेत, सांगून झालेलं आहे, पण वन विभाग या समस्येकडे किंवा राज्य शासन या समस्येकडे कुठल्याही प्रकारे गांभीर्याने बघत नाही आहे. भारतासारख्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये नीलगाईंची संख्या जेव्हा मोठ्या प्रमाणात वाढते तेव्हा आंध्र प्रदेशमधनं शिकारी आणून एका दिवसात 200-300 नीलगाई मारून तिथल्या शेतकऱ्यांना अभय दिलं जातं. याच धर्तीवर आमची मागणी आहे की जर का कोणी हायकोर्टामध्ये शासनाने जी परवानगी दिली होती 24 तासाच्या आत जर का निर्णय झाला नाही तर तो वन्य जनावर शेतकऱ्याला मारता येतं. याच्यावर काही वन्य प्राणी प्रेमींनी की ज्यांना शेतीचा काही अनुभव नाही आहे त्यांनी त्या हायकोर्टामध्ये त्या गोष्टीला स्टे आणलेला आहे. आमची अशी मागणी होती की त्या काढून टाकावा आणि आज आमचा त्रास मिटत नाही आहे. आम्हाला जो रोजचा त्रास आहे तो रोजचा भोगावा लागतो आहे. कोकणामध्ये आमची शेतजमीन असून आम्ही कुठल्याही प्रकारची शेती करू शकत नाही, यासाठी आम्ही दापोली तालुक्यातले सर्व शेतकरी इथे जमलो होतो. शेती उद्ध्वस्त झाली आहे, गावामध्ये माकडे जास्त राहतात आणि माणसं कमी राहतात अशी परिस्थिती झाली आहे. कुठलीच शेती करता येत नाही. नारळ सुपारीपासून हापूस आंब्याचं गुरखे ठेवावं लागतात माकडांसाठी आणि कोकणातली शेती बंद पडण्याची स्थिती आहे. आणि त्यामुळे आमचं म्हणणं आहे की 4 पिंजरे पाठवले, 2 अधिकारी पाठवले, हे सगळं बंद करा. ह्याच्यावरती कोकणात सगळी माकडं पकडून त्याचं निर्बिजीकरण याचा एक मोठा ड्राईव्ह सुरू झाला पाहिजे. ती माकडं मारण्याची परवानगी जर देशामध्ये अन्य ठिकाणी मिळत असेल तर ती कोकणामध्ये मिळाली पाहिजे. आणि जितकं महत्त्व ऊसाच्या शेतकऱ्याला, साखरवाल्यांना किंवा कापूसवाल्यांना दिलं जातं तितकं महत्त्व कोकणातल्या शेतकऱ्याला या माकड विषयामध्ये मिळालं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. कोकणात माझी प्रमुख मागणी मी पहिल्यापासून मांडत आलो आहे. सर्वसाधारण कोकणात 10 प्रकारची शेती अस्तित्वात होती. तृणधान्याची शेती, त्याच्यावरती वरण पाहिजे म्हणून कडधान्य, कंद शेती, फुल शेती, फळ शेती, तेलबीजांची शेती, औषधी आणि सुगंधी वनस्पतीची शेती, असे साधारण 10 प्रमुख भाग मी कोकणातले पहिल्यापासून शासनाला लिखित स्वरूपात दिले. हे सर्व उद्ध्वस्त झालेले आहेत. शेतात, परसदारात, त्याच्या जमिनींमध्ये त्याला जे आवश्यक उत्पन्न आहे त्याला इथला माणूस मुकलेला आहे आणि त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान, वाढलेली वाढीव वन्य प्राण्यांची संख्या हेच प्रमुख कारण आहे. आणि त्यातून शेतकऱ्यांना लावलेल्या सगळ्या लागवडी बीज अंकुरल्यापासून ती फळं हातात येईपर्यंत विविध ठिकाणी विविध प्रकारचा, विविध स्वरूपाचा, विविध प्रकारे त्रास आहे. उदाहरणार्थ कडधान्य पेरलं की रुजलेलं कडधान्य खाऊनच टाकतात. आंब्याचं झाड लावलं, आंब्याचं कलम लावलं की त्याला जी कोवळा फुटवा येतो, पालवी येते, ती खुडून खाऊन टाकतात. सुरण लावलं तर सुरणाचा तो कंद आहे तो खाऊनच टाकतात. म्हणजे हे अशा प्रकारचं उपयोग माकडांचा जसा आहे तसं घराची कौलं फोडणे, पत्रे फोडणे, घरावरती इतस्त इकडे तिकडे उड्या मारणे, घरात सोडून लसूण, कांदा, बटाटा हे सगळे पळवणे, खाणे वगैरे वगैरे हाही विषय आहे. साधारणपणे 2 वर्षापूर्वी इथल्या स्थानिक विधानसभा सदस्यांनी ह्या विषयाचा हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला होता आणि त्यानंतर त्या प्रश्नाचा कोकणातल्या सगळ्याच आमदारांनी त्याला पाठिंबा देऊन कोकणातल्या त्या समस्येच्या विषयी अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन केली गेली. त्या समितीमध्ये सर्व उच्च अधिकारी होते आणि फॉरेस्टचेही त्याच्यामध्ये अधिकारी होते. त्या समितीचा रिपोर्ट त्यांनी सरकारकडे सादर केलेला आहे आणि त्यामध्ये अनेक शिफारसी या समस्येच्या निवारणासाठी त्यांनी दिलेल्या आहेत. तर त्याची कुठलीही अंमलबजावणी सरकार पातळीवर अद्याप झालेली नाही. तर ती जर अंमलबजावणी सरकारने त्या रिपोर्टची जशीच्या तशी केली तर यातल्या बऱ्याचशा समस्यांचं निवारण होऊ शकेल. 100% होणार नाही पण 90% तरी नक्की होईल अशी आम्हाला आशा आहे. त्यामुळे आमची मागणी अशी आहे की लवकरात लवकर त्या रिपोर्टची अंमलबजावणी व्हावी, शिफारसींची अंमलबजावणी व्हावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा. धन्यवाद. हा कारभार जपून शेतकऱ्यांना सहकार्य करावं आणि भयमुक्त शेती करण्याचा संदेश द्यावा एवढीच आमच्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. धन्यवाद.